म्हणजे घर आपल्या पूर्वजांनी बांधलेलं आहे, त्या घरात आपल्या वाड वडिलांचे फोटो आहेत, आपल्या मर्जीसारखी सगळी रचना आहे, रंग आहे. कुणीतरी येतो आपल्याला तिथनं फुसकावून लावतो, भिंतीवरचे आपल्या वाड वडिलांचे फोटो काढून त्याच्या वाड वडिलांचे लावतो, रंग बदलतो, आपण घराला दिलेलं नाव बदलतो आणि स्वतःचं नाव. नंतर आपल्याला त्या घरावरून जाण्याचा प्रसंग येतो, आपण काय करतो, त्या घराकडे डुकडून कोणी बघणार नाही, हे त्याचं घर आहे. फार तर काय केलंच काही तर हे घर म्हणजे आपलं शत्रूचं घर आहे, त्याच्याकडे बघून मी थुंके, चार शिव्या हसडेन. अरे हा मार्ग नाही बाबानो, मार्ग काय आहे, तिथं जा, त्याला घरातून बाहेर काढा, त्याने लावलेले फोटो ते जे आहेत ते काढून आपल्या पूर्वजांचे फोटो तिथं लावा, आपला हा हवा असलेला रंग द्या, हे माझं घर आहे म्हणून आपली वैवाट तिथं प्रस्थापित करा. हे न केल्यामुळं, कारण त्यासाठी आवश्यक असलेलं जे आपल्या जुन्या संस्कृतीमधलं काही वारसारूपानं आलेलं आहे ते निवडून न घेतल्यामुळं आपल्या पूर्वजांच्या चांगल्या असंख्य गोष्टी आपण नाकारत सुटलो. हे त्यांचा शिक्का आहे ना, मग फुली, त्यांचं नाव आहे ना फुली, ते असं आहे ना फुली, हे असं आपण करत आलेलो आहे. वास्तविकरित्या म्हणजे पुन्हा एकदा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी माझ्याजवळ नेहमी म्हणायचे की या देशातली किमान 12 आणि संस्कृती, त्यांच्या त्या जुन्या पिढीतला शब्द 12 आणि 75% संस्कृती ही इथल्या बहुजनांनी निर्माण केलेली आहे. शिल्प कुणी घडवलीत, कोण छिन्नी हातोडा घेऊन गेला असेल तिथं, मंदिर कुणी उभारलेली आहेत, इमारती वेगवेगळ्या कुणी उभारलेल्या आहेत, हा किती गोष्टी आहे. त्या आपण त्याच्यात जरा वेगळी मूर्ती दिसली, अरे मूर्ती त्याने त्यांच्या पद्धतीची बसवली आहे, पण ती कलाकृती कोणी घडवलेली आहे. तर ते आपलं जे आहे ते जरा त्याच्यावर धूळ साचली आहे, इतरांनी आपली नावं आपले मेड इन म्हणून शिक्के मारलेले आहेत, ते जरा काढून टाकूया. ते मेड बाय अस आहे हे ध्यानात घेऊया. सगळं फेकून देणं म्हणजे आपण उपरे होणं आणि ते मालक आहे. तर मग इकडे मूल निवासी चळवळ पण चालवायची, एकीकडे आम्ही मूल निवासी, अरे मूल निवासी तुम्ही असाल तर तुमच्या बाप जागांनी काही निर्माणच केलं नव्हतं. आपण उपरे नाही आहे, आपण आपल्या पूर्वजांनी खूप निर्माण केलेलं आहे, फक्त त्यांनी ते घेतलं आणि त्यावर आपला शिक्का मारला. आता ते हडप्पा मोहेंजोदारोवर शिक्का मारण्यात किती व्हॉल्यूम होत आहे, तुम्हाला काय काय चळवळीतल्या लोकांना माहीत आहे काय घडतंय. ते भाषण देत फिरणं, मी पुन्हा त्यावर टीका करत नाही, टीका मी वस्तुस्थिती सांगतोय की त्यामुळं होत नाही. असले 20-25 व्हॉल्यूम एक एक संस्था निर्माण करते आहे, सगळ्या काय काय घडतंय या देशामध्ये ध्यानात घ्या. इतका इतिहास बदललेला आपल्या सगळ्या मुलाबाळांना मिळणारा, इतका खोटा म्हणजे आधीपासून 2500 वर्ष खोटाच चाललेला आहे, आता तो अधिक तीव्र स्वरूपात खोटेपणानं आपल्या पुढं आपल्या पुढच्या पिढ्यांच्या पुढे. मधल्या काळात थोडं तरी काहीतरी वेगळं वातावरण निर्माण केलेलं होतं, सगळ्याची पिछेहाट व्हायला लागली आहे, होणार आहे येत्या काही काळामध्ये, आणि त्याविषयी कोणी सावध नाही, काही नाही. उगाच वरवरचे नुसते टवक्या उडवत बसायचे आहेत, काही सगळी व्यवस्था आर पार बदलण्यासाठी काहीतरी मोठी उभारणी करायची आहे, मोठी झेप घ्यायची आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल.